संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषण त्यांनी टीका केली होती या प्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे इस्रायलमधील रस्त्याला महाराजांचे नाव शिवजयंतीच्या दिवशीच एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे इस्रायलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्रायलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इस्रायलचे कॉन्क्युलेट यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची भेट घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चर्चा केली लांजेकरांनी याबद्दल माहिती दिली आहे आता पुन्हा हार्दिक पांड्या कर्णधार ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सतरा मार्च पासून सुरुवात होत आहे यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे यात पहिल्या सामन्यात रोहित ऐवजी हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधार पद सोपवले आहे या, 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 या मालिकेत उर्वरित दोन सामन्यांमध्ये रोहित संघाचे नेतृत्व नेत्रु, करणार आहे कौटुंबिक कारणामुळे रोहितने मालिकेतील एक पहिल्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती घेतल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे देश दिवाळखोर झाल्याची पाकिस्तान संरक्षण मंत्र्याची कबुली पाकिस्तानची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू असल्याने या संकटातून सावरण्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे कर्जाची मागणी केलेली असतानाच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी मात्र देश दिवाळखोरीत केला असल्याची कबुली दिली आहे ही अभिनेत्री म्हणजे पनवती के के आर के ने कृती सेनला पणवती म्हटले आहे तो म्हणाला की कृती ज्या चित्रपटामध्ये असते ते फ्लॉप होतात के है है के कृतीला हे शेहजादा या चित्रपटाच्या कमावरून बोलला आहे मात्र के आर हे वक्तव्य कृतीच्या चाहत्यांना आवडलेले नाही नेटकरांनी के आर केला उत्तर दिले आहे शरद पवारांनीच गळ घातल्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला ते म्हणाले की अगदी सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवण्यात आले होते पण सिनियर म्हणून ठाकरे यांना गळ घालण्यात आली शिवाय पवारसाहेबांनी तसा आग्रह केला म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले म्हणून तर संजय राऊत उद्धव ठाकरेंना लाचारीचे दिवस या नेत्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद ओळखण्यासाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कमी पडले म्हणून त्यांच्यावर आज हे लाचारीचे दिवस आले असल्याची खोचक टीका जाधव हो यांनी केली आहे निवडणूक आयोगाचा ठाकरे गटावर जोरदार हल्ला निवडणूक आयोगाचा निर्णय येताच ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे निवडणूक आयोग आणि देशातील विविध यंत्रणा या भारतीय जनता पक्षाच्या हस्तक आणि गुलाम झाल्या आहेत असा हल्ला ठाकरे गटाने चढवला निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात था ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे त्यांनीही आता आमच्या पक्षात यावं संदीपान भुमरे यांची उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर टीका पक्षात आता फक्त बाप लेख शिल्लक राहिल्याची टीका भुमरे यांनी केली आहे ते म्हणाले निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आम्हाला न्याय मिळाला आहे या निकालानंतर आता ठाकरे था गटाकडे राहिलेले आमदार खासदार सुद्धा आमच्याकडे येतील त्यामुळे पक्षात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील त्यांनी आता आमच्या पक्षात यावं अशी टीका संदीपान भुमरे यांनी केली आहे आणि आमदार खासदार यांचेही रेट ठरले संजय राऊत यांचा आरोप शाखा प्रमुख नगरसेवक आमदार आणि खासदारांचे रेट ठरले आहेत शाखा प्रमुख आणि नगरसेवक विकत घेण्यासाठी पन्नास लाख रुपये दर ठरला आहे आमदारांना विकत घेण्यासाठी पन्नास कोटी आणि खासदारांसाठी शंभर कोटी रुपये दर ठरला आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे विशेरवरी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील